दिस न्यूज प्रोड्यूस्ड बाय सनराइज अपार्टमेंट। संत श्री संताजी जगनाळे महाराज यांच्या जन्मस्थळ आणि समाधी स्थळावरून जयंतीदिनी निघालेल्या रथयात्रेचे आगमन आज भंडारा शहरात झाले। भंडाऱ्याचे प्रथम नागरिक असलेले नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या सौभाग्यवती शुभांगी मेंढे यांनी रथयात्रेचे स्वागत करीत पादुकाचे दर्शन घेतले। चाकण आणि संदुबरे इथून संत तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा आणि जगनाळे महाराजांच्या पादुका असलेली रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करण्यासाठी जगनाळे महाराजांच्या जयंती दिनापासून निघालेली आहे। आज या यात्रेचे आगमन भंडारा शहरात झाले। यावेळी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या सौभाग्यवती शुभांगी मेंढे यांनी यात्रेचे स्वागत केले। पादुकांचे दर्शन घेत त्यांना डोक्यावर घेऊन काही काळ यात्रेत त्या चालल्या। यावेळी खासदार रामदासजी तळस, माजी आमदार चरण वाघमारे, नगरसेवक रुबीजी चड्डा, आशू गोंडाने, विनय मोहन पशिने, बाबू बागडे, कैलास तांडेकर, मंगेश वंजारी, मिलिंद मदनकर, मंजिरीताई पनवेरकर, आशाताई उइके, चंद्रकलाताई भोपे, जयश्रीताई बोरकर, मालाताई बगमारे, झाशीताई गबने, शर्यूताई देशमुख, रोशन काटेखाये, धनराज साठवणे तसेच मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित होते।